नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मूळव्याध किंवा पायल किंवा बवासीर नीट करण्यासाठी त्याच्यावर बरेचसे आयुर्वेदिक उपाय याच्या आधी तुम्ही ऐकले असतील, पण मी आज तुम्हाला सगळ्यात जवळचा तुमच्या जवळचा सगळ्यात जवळचा उपाय आणि ज्यामुळे तुमचा मूळव्याध पायल किंवा बवासीर लवकरात लवकर बरा होईल असा उपाय सांगणार आहे. तर आपल्या किचन मधले जे पदार्थ असतात ते पदार्थ ही कुठल्याही औषधापेक्षा कमी नसतात. तसं जर म्हटलं तर किचन हे आपल्या घरामधला एक दवाखाना आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण किचन मधले जे पदार्थ आहेत ते पदार्थ पूर्ण पदार्थ आपण औषधी म्हणून वापरू शकतो. त्या पदार्थाच्या वापरामुळे तुमचा मूळव्याध कितीही मोठा तुम्हाला त्रास असू दे तो त्रास 15 दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जाईल असा हा उपाय आहे. तर तुमच्या किचनमध्ये असणारे जे जिरे आहेत या जिऱ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सोडियम, पोटॅशियम, थायमिन, रायबोफ्लोरिन, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी म्हणजे व्हिटॅमिन क अ आणि व्हिटॅमिन क मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आणि हे जे जिरे आहेत ते जंतनाशक आहेत, उत्साहवर्धक आहेत, वायुनाशक आहेत, मूत्रल आहेत, याने पचनक्रियाही सुधारते. असे या जिऱ्याचा उपयोग करून आपण पूर्णपणे मूळव्याध आपला जो आहे तो पूर्णपणे बरा करू शकतो. तर ह्या मूळव्याध बरा करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे माहिती पाहिजे. जर तुम्ही त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर मूळव्याध सुद्धा त्याने बरा होतो. त्याचं ते चूर्ण बनवायचं असतं, ते एक 15 दिवसासाठी तुम्हाला लागणारं चूर्ण तुम्हाला याचं बनवायचं आहे. तर 15 दिवसासाठी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाइम घेण्यासाठी 1-1 चम्मच चूर्ण आपल्याला त्याचं झालं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही साधारणतः 100 ग्रॅम जर जिरे घेतले तर त्याचं तुम्हाला चूर्ण जे आहे ते 15 दिवस पुरू शकतं. तर 100 ग्रॅम जर आपण जिरे घेतले तर त्या जिऱ्याचे 2 भाग बनवायचे आहे. 2 भाग बनवल्यानंतर एक जो भाग आहे म्हणजे 50 ग्रॅम जिरे आहेत ते 50 ग्रॅम जिरे तुम्हाला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. तव्यावर भाजून घेतलेले जिरे आणि 1 भाग 50 ग्रॅम कच्चे जिरे म्हणजे न भाजलेले जिरे असे हे दोन्ही जिरे मिक्स करायचे आहेत. 50 ग्रॅम जिरे आधी भाजून घेतलेले आहेत आपण, ते 50 ग्रॅम जिरे आणि न भाजलेले 50 ग्रॅम जिरे दोन्ही मिक्स करायचे आणि त्या मिक्स जिऱ्याचा आपल्याला पूड बनवायचे आहे. कुठून घ्यायचे आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून सुद्धा घेऊ शकता. तर दोन्हीची पूड बनवायची आहे आणि ही पूड जे भाजलेले अर्धे आणि न भाजलेले अर्धे दोन्हीची मिळून जी पूड बनवलेली आहे ही पूड तुम्हाला सकाळी 1 चम्मच आणि संध्याकाळी 1 चम्मच सौम्य कोमट पाण्याबरोबर घ्यायचे. म्हणजे कोमट पाणी सुद्धा कसं पाहिजे, सौम्य पाहिजे. जास्त कोमट पाणी सुद्धा नको आणि जास्त थंड पाणी सुद्धा नको. सौम्य कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे, त्यानंतर 1 तास काही खायचं नाही, चहा सुद्धा प्यायचं नाही, आणि संध्याकाळी झोपताना तुम्ही जर हे जिरे अशा पद्धतीनं 15 दिवस जर घेतले तर कितीही तुम्हाला मूळव्याधाची समस्या असू दे ती मूळव्याधाची समस्या तुमची पूर्णपणे बरी होऊ शकते फक्त या साध्या जिऱ्याने. त्याचा जिऱ्याचा वापर असा करावा लागतो. पण या 15 दिवसांमध्ये तुम्हाला काही पथ्ये सुद्धा पाळावे लागतात की मटन, चिकन, अंडी वगैरे जे मांसाहार आहे तो 15 दिवस तुम्हाला बिलकुल वर्ज्य करायचा आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला तिखट मसाला सारे मसाला टाकलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत. 15 दिवस जर तुम्ही हे साधे 2 पथ्ये पाळले, दुपारी तुम्ही रोज 15 दिवस रोज दुपारी गाईचं 1 चम्मच तूप तुम्ही खायचंच आहे. 1 चम्मच तूप तुम्ही खाऊ शकता, कशात आहे खा किंवा तसं पण तुम्ही घेऊ शकता दुपारी तूप. तर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा कितीही मूळव्याधाचा तुम्हाला त्रास असू दे तो मूळव्याधाचा त्रास तुम्हाला निघून जातो. साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा आणि या उपायाने मूळव्याधीला 15 दिवसांमध्ये आराम वाटतो. तर हा उपाय करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.